ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज। कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया उद्या पार पडत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे। यासाठी जवळपास 16,000 कर्मचारी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत। पूर्व तयारी म्हणून आजच सर्व मतदान यंत्रणा गावात दाखल झाली आहे। तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील योग्य पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। करवीर तालुक्यामध्ये 54 ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झालेली होती। त्यापैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने सध्या 49 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवली जाणार आहे। साधारण 1,171 उमेदवार रिंगणात आहेत। त्यासाठी आपण 205 केंद्र निश्चित केलेली आहेत। प्रत्येक केंद्रावर 6 याप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। आज सर्व साहित्य वितरित करण्यात आलेलं आहे आणि साधारण 26 बसेस आणि 18 जीपच्या माध्यमातून सर्व पथके आपापल्या केंद्रावर पोहोचवण्यात आलेली आहे। या सर्व पथकांचं आपण 2 वेळा याच्यापूर्वी प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्यांना सर्वांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण या निवडणुकीसाठी 34 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण केंद्राध्यक्षांना सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये फक्त ट्रू वोटर ॲप जे आपल्याला वापरायचं आहे, उमेदवारांना सुद्धा वापरायचं आहे, त्याबाबतचं सुद्धा आपण प्रशिक्षण केंद्राध्यक्ष आणि उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दिलेलं आहे। नाव सांगा। शीतल मुळे, तहसीलदार करवीर।